गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू मागच्या पिरियडला आपला पाठ तेरावा आमचा वर्ग हा सुरू होता तुम्हाला हा पाठ मी वहीत लिहायला लावला होता सगळ्यांनी लिहिला व्हेरी गुड आज आपण या पाठात किती विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याने कोणकोणतं काम केलेलं आहे हे, हे बघणार आहोत तुम्ही जर पाठ लिहिला असेल वहीत तर तुम्हाला लक्षात येईल कोणतं कोणतं काम कोणी कोणी केलेलं आहे तर त्याचा मी एक चार्ट बनवलेला आहे तो चार्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्हालासुद्धा माझ्या मागे वाचायचा आहे आणि तो वहीत लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या पाठावरचे प्रश्नोत्तरं बघूया ठीक आहे नेक्स्ट डेला प्रश्नोत्तर बघूया आज आपण कोणतं कोणतं काम कोणी केलं आहे आणि किती कॅरेक्टर्स आहेत म्हणजे किती विद्यार्थी आहेत हे बघणार आहोत आपण ठीक आहे तर बघा लक्ष द्या परत एकदा मी पाठ वाचणार आहे आणि मग तुम्हाला ते चार्ट तो चार्ट दाखवणार आहे ठीक आहे बघा लक्ष द्या हा पाठ आहे आपण वाचला होता परत एकदा वाचते आहे लक्ष द्या मी धनू मी तिसरीत आहे मी धनू मी तिसरीत आहे हा माझा वर्ग आम्ही आमचा वर्ग साफ करायचे ठरवले कोणी धनुनी धनुनी कदाचित ही कॅप्टन असावी हो ना कॅप्टन जो असतो तो वर्गातले सगळे निर्णय घेत असतो किंवा मॅडम त्याला सांगत असतात की अरे तू प्रेझेंटी कोणी आलं नसेल आलं असेल तर तू अब्सेंटी प्रेझेंटी बघ कोणी आलं का नाही आलं का तू सांग मला है ना असं वर्गात क्लास टीचर जो कॅप्टन ठरत असतो त्याला सांगत असतात तसं कदाचित ही धनू असावी असा अंदाज आहे ठीक आहे मग बघा मी वर्ग उघडला एरिनाने खिडकी उघडली म्हणजे बघा धनू एक दुसरी एरिना दुसरं कॅरेक्टर मग बघा मनीषने झाडू घेतला वर्ग झाडला म्हणजे तिसऱ्या नंबरवर आहे मनीष ने झाडू घेतला आणि वर्ग झाडला चिनप्पाने जिना झाडला म्हणजे हे चौथं कॅरेक्टर आहे हां बघा लक्ष द्या किती जणं येतात आहे पहिले धनू आली मग एरिना आली मनीष आला मग चिनप्पा आली आता तुम्हाला नावं जर लक्षात राहत नसतील किंवा वाचता वाचता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही काय करायचं त्या नावाच्या खाली अंडरलाईन करायची ठीक आहे मग पुढे बघा फरीदा मदन यांनी कचरा भरला फरीदा मदन यांनी कचरा भरला म्हणजे कचरा उचलण्याचं काम केला मग एकनाथने बाके पुसली बाके म्हणजे बेंचेस कपाट पुसले मग मीनाने फळा पुसला फळा म्हणजे ब्लॅकबोर्ड खडूने फळावर सुविचार लिहिला खडूने फळ्यावर सुविचार लिहिला काशीनाथने दरवाजा पुसला काशीनाथने दरवाजा पुसला मग बघा सारा वर्ग साफ झाला आणि आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला खूप आनंद झाला आता हा जो पाठ आहे याचा मी प्रत्येक नावा प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणतं कोणतं काम केलेलं आहे म्हणजे इकडे विद्यार्थी संख्या विद्यार्थी आणि एका बाजूला विद्यार्थ्यांनी केलेले काम असा मी एक चार्ट बनवून दिलेला आहे तो चार्ट आपण वाचणार आहोत आणि तो वहीत लिहून घेणार आहोत ठीक आहे लक्ष द्या बघा लक्ष द्या आता हा चार्ट मी तयार केलेला आहे तो वाचते आहे मी लक्ष द्या बरोबर व्यवस्थित बघायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे आणि हा चार्ट तुम्हाला वहीत असाच्या असा लिहून काढायचा आहे ठीक आहे लक्ष द्या बघा पहिले आली धनू इकडे विद्यार्थी आहे आणि एका बाजूला त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेले काम म्हणजे एखाद्याला जर कुठलं काम द्यायचं असेल किंवा आपल्याला एक लिस्ट करायची असेल तर ती अशा पद्धतीने तुम्हाला करावी लागेल त्याचं हे छोटंसं उदाहरण आहे बघा धनू धनुनी काय काम केलं वर्ग झाडला एरिनाने काय केलं खिडकी उघडली एरिनाने खिडकी उघडली मनीषने काय घेत काय केलं झाडू घेतला व वर्ग झाडला झाडू हातात घेतला आणि वर्ग झाडला चिनप्पाने काय केलं जिना झाडला चिनप्पाने काय केलं जिना झाडला फरिदाने काय केलं कचरा भरला फरिदाने काय केलं कचरा भरला मदनने काय केलं कचरा भरला म्हणजे मदन आणि फरिदाने कचरा भरला एकनाथने काय केलं बाक्य पुसली व कपाट पुसली काय केलं बाक्य पुसली व कपाट पुसले मीनाने काय केलं बघा फळा पुसला व सुविचार लिहिला मीनाने काय केलं फळा पुसला आणि सुविचार लिहिला काशीनाथने काय केलं दरवाजा पुसला काशीनाथने काय केलं दरवाजा पुसला बघा म्हणजे या वर्गातले नऊ विद्यार्थी ज्यांनी हे काम केलेलं आहे आणि वर्ग स्वच्छ केला आहे त्यामुळे वर्ग स्वच्छ झाला आहे साफ झाला आणि त्यामुळे स्वच्छ झाल्यामुळे त्यांना सगळ्यांना आनंद झाला आणि याचा मुख्य उद्देश काय आहे तर कुठलंही काम मिळून करण्यात जो आनंद असतो तो, तो कधीही कोणी हिरावून घेऊ शकत नाही म्हणजेच काय मिळून काम करण्याच्या एक वेगळी सवय आपल्याला लागते आणि ही सवय आपल्याला असली पाहिजे हा त्यामागचा खूप मोठा उद्देश आहे म्हणून वर्गात मिळून मिसळून राहायचं आणि छान काम करायचं अभ्याससुद्धा मिळून मिसळून केला आणि एकमेकांना विचारून जर केलं तर प्रॉब्लेम सॉल्व होतात हो की नाही म्हणून तुम्ही सगळे विद्यार्थी असंच काहीतरी एक सुंदर असं काम करणार आहात पुढे जाऊन हो की नाही तर हा चार्ट तुम्हाला वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहायचं आहे ठीक आहे आणि आता पुढच्या पिरियडला आपण यावरचे कठीण शब्दार्थ आणि प्रश्नोत्तरे म्हणजे आता आपण हा चार्ट केलेलाच आहे तर यावरच आधारित काही प्रश्नोत्तरे राहणार आहेत तर ते आपण वहीत लिहून घेऊया ठीक आहे थँक्यू हॅव अ नाईस डे गुड बाय ऑल ऑफ यू